साहेब काय सांगाल आपण अचानकपणे माजी आमदार शरद सोनवणे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिलाय? होय, आत्ताच आपण बोललात की एक धक्का दिलेला आहे, तो खरोखरच एक धक्का आहे। काल माझ्या निवासस्थानी सगळ्या पक्षाचे लोक आली होती आणि मी मगाशी भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे माझ्या सतत विवेकबुद्धीला पटलं की आपण शरददादांच्या बरोबर राहिलं पाहिजे आणि शरददादा या तालुक्याचे परत आमदार झाले पाहिजे, कारण लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे आणि ते न्याय देण्याचं काम शरददादा नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारे करतील। याची मला मात्र महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी झाली किंवा याचा परिणाम आपल्या पुढील भवितव्यावर होईल असं वाटत नाही? नाही नाही, मी क्लिअर केलेले आहे की उद्धव साहेबांची जी इच्छा होती की शिवनेवरती भगव फडकला पाहिजे आणि आम्ही शिवनेवरती भगव फडकण्याचं कामच करतो आहे आणि भगवा फडकल्यानंतर आम्ही शरददादांना उद्धव साहेबांकडे घेऊन जाणार आहे, त्यामुळं तसा काय म्हणजे प्रश्न पडेल असं मला तरी वाटत नाही। महाविकास आघाडीचे बाकीचे जे उमेदवार आहेत किंवा सत्यजित शेरकर यांच्याबाबत तुम्ही काय सांगाल? नाही नाही नाही, आधी सत्यजित शेरकर माझे मित्र आहेत हो, परंतु मी मागाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या भाषणात सांगितल्याप्रमाणे सत्यजित शेटना मी अगोदरच सांगितलं होतं की तुम्ही आमदार ह्या पदाला न्याय देऊ शकत नाही, कारण तो स्थायी भाव त्यांच्यामध्ये नाही आहे, त्यांची एक वेगळी आहे वेगळी घटनी आहे आणि त्यांनी फक्त तालुक्यातील तमाम जनता जनांची इच्छा आहे की त्यांनी कारखाना चांगल्या प्रकारे पाहावा, हीच त्यांची इच्छा आहे। हे आमदारकीच्या फंदात त्यांनी पडू नये, परंतु ते आमदारकीमध्ये उभे राहिलेले आहेत। नेमकं शरददादांनी तुम्हाला आव्हान केलं होतं की तुम्ही स्वखुशीने त्यांना पाठिंबा दिला? नाही नाही, मी हे पहा काल माझ्या निवास म्हणजे कोळवाडीतील निवासस्थानी माऊली खंडागळे आले, सत्यशीलजी आले, कोण एक आपला यांचा जरंगेचा जरंगे पाटलांचे कोण काही मंडळी आली होती की ते बोलले की जरंगे पाटलांच्या पाठीतर्फे उभं राहा, शरददादा यानंतर शरददादा आले, शरददादांचे कार्यकर्ते भानुदाजी वगैरे ते सकाळीचं माझ्या भेटी सदीच्या भेटीसाठी ते आमचे नातेवाईक आहेत, सगळी मंडळी नातेवाईक आहेत, सदीच्या भेटीसाठी आली होती। त्यात भानुदाचा काल वाढदिवस होता, आम्ही त्यांचा वाढदिवस आपल्या निवासस्थानी साजरा केला आणि हे सगळं पाहत असताना मला विचार करतो मी की ह्या पदाला कोण न्याय देऊ शकेल, ह्या पदाला फक्त शरददादाच न्याय देऊ शकतील याची मला पूर्णपणे खात्री आहे। आणि हे पा मला कोणाला कमी लेखायचं नाही हो, परंतु खासदार अमोलजी कोले यांचा 5 वर्ष कार्यकाळ आपण पाहिला, सर्वसामान्य जनतेला ही वॉज नॉट आय शिजव, सर्वसामान्य जनतेला कुठलाही खासदार किंवा आमदार असावा तो मिळला म्हणजे सतत सान्निध्यात असावं असं वाटतं। तर मी यांचा आदर राखून अमोलजी कोहली यांचा आदर राखून सांगतो की ते खरोखरच जनतेला ॲसेसेबल नव्हते, जनतेला कधी होते आणि आत्ता 2-3 महिन्यात जो हे आहे प्रश्न आहे ते एवढे इझिली भेटतच नाही, मलाही कल्पना नाही कधी कोणाला काय भेटतात वगैरे ते आहे। आणि अमोल कोहली आणि हे पा हा जुन्नर तालुका हा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसेना इथे प्रबळ आहे हे काय सांगण्याची गरज नाही, परंतु काय झालं कुठलं धनशक्ती विरुद्ध काय धनशक्ती का काय काय झालं तर मला सांगता येणार नाही। मी अमोलजी कोले यांना सांगितलं होतं की साहेब ही तिकीट आमच्या मशालीला द्या, काय कोणालाही द्या पण मशालीला द्या, अशी प्रकार मागणी म्हणजे त्यांच्या व्हॉट्सअपमध्ये माझं हे सुद्धा मेसेजसुद्धा आहे, परंतु शेवटी त्यांनी शेवटच्या क्षणी म्हणजे पक्षातील राष्ट्रवादी पक्षातील जे निष्ठावंत म्हणजे मुई सीट असतील तुमचे शरद लेंडे असतील अंकुशी आंबे असतील त्यांना सगळ्यांना डावलून त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध सत्यजित शेरकर हा उमेदवार दिलेला आहे। हे जनरली त्यांनाही पटलं नसावं आणि माझ्याही बुद्धीला पटलं नाही आणि सत्यजित दादा आहेत त्यांनी कारखाना पाहावा, चांगलं उमेदवार नेतृत्व आहे, कारखाना तिथे चांगल्या प्रकारे पाहावा, अशी जनसामान्यांची ही भावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी जर विचार केला तर ह्या पदाला फक्त, कारण मला अतुल सरच्या अनुभवाला या पदाला फक्त शरददादाच न्याय देऊ शकतात आणि शरददादांची व्हिजन आपण पाहिली आणि त्या दृष्टिकोन आपण पाहिला आता भाषणामध्ये आणि म्हणून मी सारासार विचार करून त्यांना आम्ही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठिंबा खंबीरपणे उभं राहू आणि त्यांना विजयी करू असं आमचा निर्धार। धन्यवाद। नक्कीच तुमच्या पक्षाचेच माऊली शेठ खंडागळे यांनी दंड ठोपटलेले आहेत, अपक्ष म्हणून ते देखील उभे आहेत, ते कसं हे पहा माऊली शेठ त्यांनी दंड ठोपटले ते उभे राहणार की नाही मला कल्पना नाही, तरी पण या आपल्या माध्यमातून मी माऊली शेठला सुद्धा विनंती करेन की अपक्षामध्ये शरददादांचंच पारडं जड आहे, कारण ते यापूर्वी आमदार होते, सतत कार्यरत आहेत आणि माऊली शेठ तुम्हाला काहीतरी मर्यादा आहेत, तर तुम्हीसुद्धा
शरददादांच्या पाठीमागे उभं राहिला तर आपण हक्काने शरददादांना मातोश्रीवरती घेऊन जाऊ शकतो। तर माझं मौलेश्वरला आव्हान आहे की तुम्ही असा काही विचार न करता शरददादांच्या पाठीमागे आपली संपूर्ण शिवसेना शरददादांच्या पाठीमागे उभी करा अशी माझी त्यांना विनंती राहील। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।